त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चासत्रासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सोबत आज आहेत ग्रामविकास शासकीय कर्मचारी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश शिलवंत आणि संस्थापक सचिव रमाकांत गायकवाड. या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि आज जो विषय घेऊन आपण चर्चा करत आहोत की महाराष्ट्र शासनातल्या पाणी पुरवठा विभागातील जे राज्यभरातले 3000 पर्यंत कर्मचारी आहेत कंत्राटी पद्धतीने काम करतायत. गेली 18 ते 20 वर्षापासून हे कर्मचारी महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि अशा या 18 ते 20 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी शासकीय कर्मचाऱ्यांना एका दिवसाच्या आदेशाने 31 जुलै रोजी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं असा निर्णय राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने घेतला होता. या निर्णयाच्या संदर्भात आपल्या या पदाधिकाऱ्यांची या संघटनेची नेमकी काय भूमिका आहे याच्यावर आपण या पुढील काळामध्ये चर्चा करणार आहोत. आपलं दोघांचंही ऋषिकेश शिलवंत सर आणि रमाकांत गायकवाड सर आपलं दोघांचंही त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. धन्यवाद सर. धन्यवाद. मी या सगळ्या चर्चेचा प्रारंभ करताना सर्वप्रथम ऋषिकेश शिलवंत यांच्याकडे मी येतो की आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये जे पाणी आणि स्वच्छता विभागात ते कार्यरत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेमका काय प्रश्न उद्भवलेला आहे हे आता आपल्या प्रेक्षकांसाठी आधी सांगूया. सर 27 जुलैला एक महाराष्ट्र शासनाचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचं एक पत्र संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या शिवण ते पत्र गेलं आणि ज्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं जे कंत्राट जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन मध्ये जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती कार्यरत असणारे सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा 31 जुलै रोजी समाप्त करण्यात याव्यात. हे पत्र या कार्यालयात प्राप्त झालं आणि मग पुढे मग कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था अगदी बघण्यासारखी झाली. कारण एकदम इतकी 15-15, 20-20 वर्ष कार्य करू केल्यानंतर अचानक हे पत्र येतं आणि अशा वेळेला काय करायचं या संभ्रमावस्थेत सर्व कंत्राटी कर्मचारी आज आहेत. सर रमाकांत गायकवाड सर, आता मगाशी जे ऋषिकेश शिलवंत म्हणाले की 27 जुलैला राज्य शासनाने हा आदेश पारित केला आणि पाठवला. 27 जुलै म्हणजे काल परवाचीच गोष्ट आणि 31 जुलैला सेवा समाप्त करण्याचं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा म्हणजे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जेव्हा सेवेमध्ये रुजू करून घेतलं त्यावेळेस त्यांना एक अट टाकलेली होती की तुम्हाला जर नोकरी सोडायची असेल तर 1 महिना आधी ते शासनाला कळवलं पाहिजे, अन्यथा तुमच्याकडून 1 महिन्याचा वेतन हे वसूल केलं जाईल. असा नियम असताना शासन म्हणजे थेट 2 दिवसाची किंवा 1 दिवसाची मुदत न देता अशा प्रकारचा जेव्हा आदेश काढते तेव्हा या आदेशा संदर्भात आपण नेमकं काय सांगाल? महत्वाचं मी प्रथमतः सेवे मीडिया नेटवर्कचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये आपलं पहिलं चॅनल असं आहे की ज्याने ह्या विषयाला न्याय दिलेला आहे. बाकीच्याही मीडियानी कृपया याच्यावरती लक्ष द्यावं ही माझी आपल्या या माध्यमातून मी त्या सर्व मीडियांच्या प्रतिनिधींना विनंती करतो आणि आपलं मनापासून सर्व आपल्याला धन्यवाद देतो. सोनवणे सर, जो प्रथमतः शासन निर्णय या ठिकाणी शासन परिपत्रक निघालेलं आहे 27 जुलैचं त्याचा मी या ठिकाणी प्रथमतः जाहीर निषेध करतो. जवळपास 2000 कर्मचारी म्हणजे 2000 कुटुंबावरच्या उपजीविकेवरती घाला घालणारा हा अतिशय ब्रिटिशकालीन पद्धतीचा शासन परिपत्रक आहे. त्याच्यामुळे मी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो कोणी निर्णय घेतला आहे त्या यंत्रणेचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आम्हाला जॉब सोडायचा असेल तर आमच्याकडून आपण म्हटल्याप्रमाणे 1 महिन्याचं वेतन किंवा 3 महिने बिफोर आम्हाला नोटीस द्यावी लागते. म्हणजे ज्यावेळेस आमच्यावरती वेळ होती त्यावेळेस आम्हाला अशा प्रकारच्या नियमामध्ये बांधून घेतलं जातं. परंतु शासनाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अवघे 3 दिवस अगोदर अशा प्रकारचं परिपत्रक काढणं हे अतिशय जुलमी राजवट आहे. त्याच्यामुळं कुठतरी शासनाला माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की कृपया आपण याचा विचार करावा. आज देशामध्ये जगामध्ये जी महामारी चालू आहे कोरोनाच्या अनुषंगानं, इकडे केंद्र शासन, लेबर इंडस्ट्री, कामगार आयुक्त, कामगार नेते, विविध संघटना, शासकीय संस्था असतील, खाजगी संस्था असतील, यांनी सुद्धा ठरवलंय की एकाही कर्मचाऱ्याला कामावरून या कोरोनाच्या कालावधीमध्ये कमी करायचं नाही. भलेही वेतन 100% तुम्ही 70% द्या परंतु कुणालाही कामावरती कमी करू नका. परंतु शासन दरबारी ज्यांनी 15-15 वर्ष सेवा केली, ज्यांनी या पुरोगामी महाराष्ट्राला 100% हगणदारी मुक्त केला, ज्यांनी या महाराष्ट्रातील असंख्य माता भगिनींची इज्जत शौचालय बांधून त्यांना वापरण्याकरता प्रवृत्त केलं, अशा कुटुंबात अशा कर्मचाऱ्यांना जर आज
शासन बेदखल करत असेल तर याचा कुठतरी विचार होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कृपया शासनाने पुन्हा विचार करावा. आणखीनही वेळ गेलेली नाही, उद्या 31 तारीख आहे आणि यंत्रणेमध्ये बसले जे काही कायमस्वरूपी कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना एवढंच पाहिजे असतं. आमच्याबद्दल कुणाला आस्था असण्याचा विशेष नाही, कारण कंत्राटी कर्मचारी म्हणजे सापत्न वागणूक असते दिल्ली कुठेही गेले तरी. परंतु आज प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम उभं राहत आहे. आरोग्य खात्यामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत एनआरएसएम अंतर्गत, पाणीपुरवठ्यामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत, आयसीडीएसला कंत्राटी कर्मचारी आहेत, शिक्षणला सर्व शिक्षा अभियानामध्ये आपण जे बघतोय आज त्याच्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं योगदान आहे. ओव्हरऑल आज मधी प्रत्येक डिपार्टमेंटला पॅरल कंत्राटी कर्मचाऱ्याची यंत्रणा आहे, ती इतर कर्मचाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून दिवस रात्र काम करते आणि महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत मिशन मध्ये निर्मल भारत अभियानामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये देशात अव्वल 1 लाख जे आलेलं आहे ते फक्त ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवाच्या बळावरतीच आलेलं आहे, त्यांच्या कष्टावरती आलेलं आहे. तरी कृपया शासनाने अशा प्रकारची त्यांना वागणूक पुन्हा एकदा त्यांचा विचार करावा आणि हे जाचक परिपत्रक रद्द करावं ही मी त्यांना विनंती करतो. अत्यंत महत्वाचा हा भाग आहे. मी ऋषिकेश शेलवन सर आपल्याकडे येतो की आता गायकवाड सरांनी जे सांगितलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र या स्वच्छतेच्या विभागामध्ये कार्यरत झाला म्हणजे आपण सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे, त्याची परिणती अशी झाली की महाराष्ट्र देशामध्ये या विभागात अव्वल क्रमांकात आलेला आहे. परंतु असं असताना ज्या विभागात आपण कार्यकर्ता आहात प्रत्येक जिल्हा परिषदे अंतर्गत तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचं नेमकं आपल्याविषयी काय मत आहे आणि हा जो आदेश निघाला या संदर्भात आपण काय कार्यवाही करणार आहात किंवा आतापर्यंत काय केलेली आहे या संदर्भात काय सांगाल सर? हा आदेश इतक्या वेगाने धडकला आणि बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये फोन जारी केले तेव्हा लगेच बऱ्याचशा जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची प्रोसिजर सुरू केलेली होती. या प्रोसिजरच्या अगेन्स्ट आम्ही मंत्रालयीन पातळीवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून उत्तर असं येतं की याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं. ज्यावेळा एखादं पत्र येतं, कक्षाधिकाऱ्यांच्या सहीनं पत्र येतं आणि कक्षाधिकारींना ज्यावेळा विचारणा केली जाते, आम्ही ज्यावेळा संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळा विचारणा केली त्यावेळा आम्हाला असं उत्तर मिळतं की हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झालेला आहे आणि वरिष्ठ आम्हाला अशा पद्धतीने उत्तर देतात की याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही. मग हा निर्णय घेतला कसा? जवळपास आज त्यांनी हा महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत देशामध्ये अग्रेसर 1 नंबरला ठेवला अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे आज सर्व माता भगिनींच्या इब्रतीचं रक्षण व्हायला लागलेलं आहे. असं असताना सर्व लोकांना पिण्याचं पाणी शुद्ध गुणवत्ता युक्त पाणी कसं मिळेल या दृष्टीनं लोक पाणी प्रयत्न करतात. अशा महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे अगदी तुटपुंज्या मानधनावरती म्हणतो मी, कारण आज लेबर वेजेस ऍक्ट मध्ये सुद्धा ही मुलं बसत नाहीत. इतक्या तुटपुंज्या मानधनावरती या लोकांनी कार्य करून रात्रंदिवस कार्य करून या लोकांनी महाराष्ट्र देशामध्ये अग्रस्थानी ठेवला. परंतु ज्यावेळा मंत्रालयीन पातळीवरती ज्यावेळा आम्ही हे विचारणा केली की असा निर्णय कसा काय घेतला जातो, यावेळेला फक्त एकच उत्तर मिळतं, यामध्ये आम्ही फायलीवरती काय दिलं हे तुम्हाला कसं सांगू शकतो. हा निर्णय कुठून झाला तर फक्त वरिष्ठ पातळीवरून निर्णय झाला एवढंच आम्हाला उत्तर मिळतं, या उपरांत आम्ही काय करू शकतो. मग आम्ही असं ठरवलं की या आदेशाला कुठंतरी स्टे मिळाला पाहिजे आणि म्हणून मग बीड जिल्हा परिषदेमधले आमचे काही लोक पुढे आले आणि त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये या संदर्भातली याचिका दाखल केली. आता यापुढे आम्ही असा विचार करतो की इथून पुढे आम्ही शासनाबरोबर बोलून आता जो स्टे मिळाला याच्यानंतर आम्ही शासनाचे अधिकारी पदाधिकारी या सर्वांची गाठ घेऊन आम्ही पुढची रणनीती ठरवणार. नसेल तर या कोविडच्या महामारीमध्ये लोक असे तसे मरतच आहेत. आता आमची मुलं नुकतीच कुठे शिक्षण आता त्या स्टेजला आलेली आहेत. काही मुलांची काही पालकांच्या म्हणजे आमचे जे काही लोक आहेत त्यांची मुलं 11वी 12वीला झालेली आहेत. आता कुठं त्यांचं करिअर सुरू होत आहे. आज त्यांना ऍडमिशनसाठी पैसे भरावे लागणार आहेत आणि या ठिकाणी आज अशा प्रकारचा जुलमी निर्दयी आदेश जो समानतेचं पूर्णपणे घटनेच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन करणारा असा हा आदेश निर्दयी आदेश या शासनानं या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पारित केलेले आहे. आम्ही जर भविष्यात जर या लोकांनी जर याबद्दलचा काही निर्णय घेतला नाही तर
तर आम्ही अक्षरशः आता ठरवतोय की कोरोनाच्या महामारीत तर लोक परतत आहे, आमचे लोक आम्हाला कुठलंही, ज्या लोकांना आशा स्वयंसेवक अंगणवाडी सेविका या लोकांना 50 लाखाचं कवच देण्यात आलेलं आहे, मात्र आमचे कर्मचारी स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण देण्यासाठी गावोगावी फिरत आहेत, त्यांना मात्र अशा प्रकारचं कुठलंही कवच देण्यात आलेलं नाही, तरीही लोक काम करत आहेत। मग जर आम्ही कोरोनाने जर मरत असू तर मग शासनाने आम्ही असा विचार करतोय की जर शासनाने उद्या जर हा निर्णय जर मागे जर घेतला नाही तर मग आम्ही बायका मुलांसह पुढचे निर्णय घ्यायचे, कदाचित आम्हाला बायका मुलांसह शासनाच्या दारात बसावं लागलं तर आम्ही तीही तयारी केलेली आहे सर। रमाकांत गायकवाड सर, आता ऋषिकेश शिलवंत सरांनी जे सांगितलं म्हणजे त्यांनी केलेलं कर्तव्य आणि महाराष्ट्राला दिलेलं योगदान हे सांगत असताना त्यांनी आपली उद्विग्नताही व्यक्त केली की आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलाबाळांच्या शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते आहे, हे करत असताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दा असा सांगितला की ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी हे आदेश काढले त्याच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की या संदर्भात आम्हाला नेमकं काही माहीत नाही, तर या संदर्भात नेमकं तुम्ही काय सांगू शकाल आता, हे खरंच असू शकेल का की हे शुद्ध बनावट आहे, काय नेमकं आहे याच्यामध्ये? बघायला गेलं तर हे 100% खोटं बोलतायत सर्वजण अधिकारी। लाल फितीचा कारभार हा प्रत्येक ऑफिसमध्ये असतो, त्याचाच हा एक प्रकार आहे लाल फितीचा कारभार। माहीत नाही असा विषय नाही। आज राज्यातील 2000 कुटुंबावरती जर बेकारीची कुऱ्हाड पडत असेल तर खऱ्या अर्थानं शासन झोपलंय हे जे काही लोक म्हणतात ते सत्य असं कुठेतरी म्हणावं लागेल। शेवटी बाबू लिखता है और मंत्री पढ़ता है असं म्हटलं जातं। अखंड पूर्ण ऑफिसमध्ये 8 ते 10 लोकांच्या हाताखालून टेबल खालून ही फाईल गेलेली आहे हे प्रत्येकाला माहित आहे, परंतु जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक सह्या करून सुद्धा हे लोक तितक्याच कुशलतेनं हे नाकारत आहेत की हे आम्हाला माहित नाही। जर तुम्हाला माहित नसेल तर तुमची त्या टेबलवरती बसून काम करायची लायकी नाही, तुमची वरिष्ठ अधिकारी म्हणून त्या ऑफिसमध्ये तुमचं लक्ष नाही, इतकी अक्षम्य चूक होती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आमच्या काही ग्रुपमध्ये टाकलंय की सदरील पत्र हे चुकून निघालेलं आहे। परंतु ज्या कोणी कक्षाधिकाऱ्याने हे पत्र काढलेलं आहे त्या कक्षाधिकाऱ्याने पत्र काढण्यापूर्वी प्रशासनामध्ये जी फाईल संचिका नावाचा प्रकार असतो ती संचिका टाकलेली आहे, त्याच्याची टिपण केलेलं आहे, टिप्पणी केलेली आहे, नोटिंग केलेली आहे आणि वरिष्ठांच्या नोटिंगला अप्रुव्हल झाल्यानंतरच हे पत्र निघालेलं आहे। त्याच्यामुळे हे थोटांड आहे, हे खोटं बोलतायत, हे जाणीवपूर्वक खोटं बोलतायत, याची कुठेतरी चौकशी होणं अत्यंत गरज आहे। असं जर चुकून पत्र निघालं असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, अशी चुकी करणाऱ्याला आपण आपल्या प्रशासनामध्ये काय म्हणून ठेवायचं, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। अत्यंत रोखोक अशी एक रोखोक भूमिका गायकवाड सरांनी मांडली आहे। मी या संदर्भात शिलवंत सर आपल्याला विचारतो की हे जे काही पत्र निघालेलं आहे, ही जी काही प्रक्रिया झालेली आहे, ही प्रक्रिया करण्यामध्ये नेमके काही अनेक विभाग एकत्र आले की काही दिवसांपासून ही प्रक्रिया चालू होती, या संदर्भात काही माहिती आपणास येत होती का की अचानक नुसता हा आदेश धडकला, नेमकं काय झालं या संदर्भात, काय आपल्याकडे नेमकी माहिती आहे सर? यामध्ये एकच गोष्ट आतापर्यंत ऐकायला मिळत होती, त्याचं ऑथेंटिक असं म्हणता येणार नाही, परंतु माहिती अशी मिळत होती की जे कर्मचारी या विभागामध्ये काम करत आहेत या सर्व कर्मचाऱ्यांचं आउटसोर्सिंग करायचं। आउटसोर्सिंग म्हणजे एखादी एजन्सी नेमायची आणि त्या एजन्सी थ्रू या कर्मचाऱ्यांना परत त्या ठिकाणी कामावरती घ्यायचं आहे। अशा पद्धतीचा एक कारभार या प्रशासनामध्ये होणार होता असं ऐकायला येतं। मी ऑथेंटिक असं बोलत नाहीये, परंतु हे बऱ्याच दिवसापासून ऐकायला येतं, ऐकायला मिळतंय। आणि मला वाटतंय ज्यार्थी हे पत्र आज अशा पद्धतीचं ज्याला पत्र निघतं की ज्याच्यामध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी 4 नंबरचा जो क्लॉज त्यांनी दिलेला आहे त्या 4 नंबरच्या क्लॉज मध्ये जर आपण बघितलं तर तुमचा प्रोग्रेस आणि हे बघून तुम्हाला कामावरनं काढलं जाईल। आता प्रोग्रेस जर बघायचा झाला तर संपूर्ण महाराष्ट्र हा हगणदारी मुक्त झालेला महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांचं म्हणजे आज जवळपास महाराष्ट्रामधील म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुरस्कार स्वीकारलेला आहे हगणदारी मुक्त महाराष्ट्राचा। म्हणजे इतक्या कमी योगदानात आम्ही हे काम केलेलं असतानाही मग आमचा प्रोग्रेस चांगला नाही असं म्हणता येईल का? तर ते निश्चितच म्हणता येणार नाही। आणि म्हणून मग आता या लोकांना आम्हाला फक्त तेवढा एकच क्लॉज दिलेला आहे की 4 नंबरचा क्लॉज अन्वये
तुम्हाला नोकरीतून आम्ही काढून टाकत आहोत किंवा तुमच्या सेवा समाप्त करत आहोत सर. रमाकांत सर, म्हणजे आता ही जी प्रक्रिया सांगितली की म्हणजे यांनी ह्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यातून महाराष्ट्राचं एक उज्ज्वल नाव म्हणजे संपूर्ण देशामध्ये त्यांनी पुढे केलेलं आहे, मेहनतीने हे सगळं कार्य केलेलं आहे, असं असताना म्हणजे हे काम पुढे चालू ठेवायचं परंतु ते एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून रिसोर्सिंग करायची आणि मग हे काम पुढे न्यायचं आणि ज्यांनी योगदान मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे त्यांनाच काढून टाकायचं, ही प्रक्रिया कायद्याला धरून आहे का, न्यायाला धरून आहे का, किंवा यांनी केलेल्या कामाच्या कर्तव्य बजावणीला जो चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याचा हा अवमान नाही का, काय आपण या संदर्भात सांगाल? नक्कीच या जे कंत्राटी बांधवांनी जे काही काम केलेलं आहे इथल्या शासकीय यंत्रणेसोबत, सीओ असतील आमचे, डेप्युटी सीओ असतील, त्यांचं योगदान आहे, परंतु आमच्या लोकांचं जास्त योगदान आहे. तर हे योगदान नाकारता येत नाही आणि यांनी केलेल्या आम्ही जो काही काम केलेलं आहे गेल्या 15 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये, फक्त स्वच्छच नाही केलं आपण तर लोकांची मनं आम्ही स्वच्छ केली. स्वच्छता अभियानामुळे बऱ्याचशा गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा बिनविरोध झाल्या. ज्या गावामध्ये कायमस्वरूपी तंटा होता त्या गावामध्ये तंटे मिटले, गाव एकमुखी झालं, गाव एक ठिकाणी आलं, गावातल्या ग्रामसभा सक्षम झाल्या, गावातली महिला मंडळ चांगली झाल्या लागली, याचं सर्व योगदान हे या स्वच्छता अभियानामध्ये कर्मचारी जातं. तर शासनाने त्यांचा नक्कीच अवमान केलेला आहे, अवमान केलेला आहे, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा निषेध करतो. आणि माझी एकच विनंती आहे की कोरोनाच्या पिरियडमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे कर्मचारी मागील महिन्यामध्ये 8 दिवस आमरण संपावरती होते, त्यांचा बेमुदत संप होता, परंतु त्यांच्या मंत्री मोदी राजेश टोपे साहेबांनी, त्यांच्या आरोग्य सचिवांनी, त्यांच्या आयुक्तांनी त्यांची बैठक मंत्रालयात लावली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की 22,000 राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी आहेत 22,000 आणि 17,000 जागा ह्या आरोग्य खात्याच्या रिक्त आहेत. तर त्या ठिकाणी त्यांना समायोजन करण्याकरता या शासनातलं एक वेगळं डिपार्टमेंट जे आरोग्य खातं आहे तिथंही मंत्री आहेत, तिथंही सचिव आहेत, तिथंही आयुक्त आहेत, तर त्यांनी सेवा शिस्त जी काही त्यांची नियमावली आहे ती बदलण्याचा प्रयत्न करण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आणि एकीकडे याच राज्यातलं दुसरं खातं ज्यांनी चांगल्या प्रकारचं काम उभं केलंय त्यांना बाहेर. थोडासा गायकवाड सरांचा संपर्क तुटलेला आहे, परंतु त्यांनी जी त्यांनी जी एक महत्वपूर्ण बाब सांगितली की आपणही ती मगाशी म्हणालात की या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये जे कार्य केलेलं आहे म्हणजे यांनी नुसतं काम केलेलं नाही, एखादी प्रक्रिया ती लोकांपर्यंत पोहोचवली आहे, त्याचा प्रतिसाद मिळालेला आहे, परंतु याबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक मानसिक वर्तन बदल देखील घडवलेला आहे जे फार कठीण गोष्ट आहे. हा, तर ह्या अशा व्यापक कार्याच्या बाजूने म्हणजे मगाशी गायकवाड सर जे बोलले की सीईओ असतील, डेप्युटी सीईओ असतील, हे सगळे तुमच्या सोबत कार्याला होते, परंतु तुमचं काम पाहून हे सगळे राज्यभरातले जे काही सीईओ असतील, आयएएस अधिकारी असतील, डेप्युटी सीईओ असतील या विभागाचे, हे तुमच्या समर्थनात उभे राहिलेत की नाही, राहतात की नाही, किंवा राहणार आहेत की नाही, काय नेमकी सध्या प्रक्रिया सुरू आहे नेमकी? सर, अनेक जिल्हा परिषदेच्या सीईओंनी तसं पत्र लिहिलेलं आहे की खरोखर या मुलांची खूप गरज आहे, ही खूप डेडिकेटेड मुलं आहेत, या लोकांनी अतिशय चांगलं कार्य या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ माझ्या सातारचे सीईओ आहेत, सांगलीचे सीईओ आहेत, कोल्हापूरचे सीईओ आहेत, अशा अनेक सीईओंनी अशी पत्रं दिलेली आहेत की या मुलांची खरोखर गरज आहे. इथून निघून गेलेले आता सध्याचे पालघरचे कलेक्टर माननीय कैलास शिंदे सर यांनाही दूरध्वनीवरून बोलला तर त्यांनी म्हटलं अरे असं कसं होऊ शकतं, म्हणजे त्यांची पहिली रिएक्शन होऊ शकते की असं कसं होऊ शकतं, कारण ही मुलं इतक्या सुंदर हे लोक इतक्या सुंदर पद्धतीनं, इतक्या चांगल्या पद्धतीनं, अगदी डेडिकेटेडली ही लोक काम करत आहेत, आणि मग या मुलांच्या बाबतीत असा निर्णय कसा काय होऊ शकतो आणि अचानक निर्णय कसा होऊ शकतो. मग असे सांगता सांगता राहून गेलं सर की 8 जुलैच्या मंत्रिमंडळात एक निर्णय झाला ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळानं जल जीवन मिशन राबवण्यासाठी मंजुरी दिली. आता या जल जीवन मिशन राबवण्यासाठी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठली असेल तर जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ही यंत्रणा त्यासाठी कार्य करेल. म्हणजे 8 जुलैच्या मंत्रिमंडळाचा शासन निर्णय हे सांगतो की जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन मधील यंत्रणा हे सर्व अभियान राबवेल आणि दुसरीकडे 27 तारखेला लगेच या पद्धतीचा आदेश येतो. ही संदिग्धता काय आहे
हेही आम्हाला आता कळून झाले. परंतु सर आपण जो प्रश्न केला की याच्यामध्ये बऱ्याचशा अनेक शिवांना हे माहीत आहे की खरोखर या मुलां या लोकांचं या अभियानातून जे काम आहे हे वाखाणण्यासारखं आहे. यांनी या मुलांनी रात्रीचा दिवस केला, अनेक मुलांचे ऍक्सिडेंट झालेत, आम्हाला कुठली विमा पॉलिसी किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. आमचा रत्नागिरीचा एक एक्सपर्ट असाच ऍक्सिडेंट झालेला, त्याला गरज होती अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांनी काही पैसे काढून त्याला दिलेले होते, त्या ठिकाणी त्याच्या इलाजासाठी पैसे दिलेले होते. रत्नागिरीमधला एक मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेला, त्या विमा आम्हाला विमा संरक्षण हे शासनाने दिलेलं नाही. अतिशय तुटपुंज्या मानधनावरती माझ्या तालुक्याचे बीआरसी सीआरसी ही मंडळी काम करत आहेत, परंतु यासाठी त्यांनी कधी शासन दरबारी मागणी केली? आता मागणी करणं आपला अधिकार, मागणे यासाठी काही गैर नाहीये, परंतु कधीही त्यांनी अवास्तव कुठली मागणी केली असं कधी झालेलं नाही. आणि या संदर्भात सर आपण जो प्रश्न केला, थोडस मी डायव्हर्ट झालो होतो, आपण जो प्रश्न केला खरोखर अनेक शिव आपण कुठल्याही शिवांना फोन करूनही विचारू शकतात की या मुलांचं काम कसं आहे. सगळे शिव तुम्हाला हेच सांगतील की खरोखर या स्वच्छता अभियानामध्ये कार्य करणाऱ्या सर्व लोकांचं योगदान हे अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि त्याच्या जीवावरच महाराष्ट्र हा देशातील एक नंबरचं राज्य म्हणून, स्वच्छतेमधलं एक नंबरचं राज्य म्हणून पुढे आलेलं आहे. सर बिलकुल, आता हा जो सगळा प्रक्रियेचा भाग आता पुढे गेलेला आहे, मघाशी आपण म्हटलात की बीड जिल्ह्यातून या संदर्भात या आदेशाला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि त्याचा काहीतरी एक तात्पुरता काही निर्णय आलेला आहे, तर तो निर्णय काय आहे आणि यापुढे एक संघटना म्हणून ग्राम विकास शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघ म्हणून तुम्ही आणखी पुढे ही प्रक्रिया नेमकी कशी आणि काय नेणार आहात, कशी करणार आहात? येस सर, आता जो आदेश आलेला आहे याच्यामध्ये शासनाला 12 तारखेपर्यंत त्यांचं उत्तर द्यायला कोर्टाने सांगितलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही शासनाबरोबर औपचारिक चर्चा करणार आहोत की अशा पद्धतीचा निर्णय का घेण्यात आला, कारण आम्हाला काम करायचं आहे, यंत्रणेबरोबर राहायचं आहे, आम्हाला काम करायचं आहे. हा महाराष्ट्रामध्ये अजून बरंचसं काम बाकी आहे, खरं तर आत्ताशी कामाला सुरुवात झालेली आहे. हागणदारी मुक्त महाराष्ट्र झाला म्हणजे फक्त आता आपण शौचालय बांधून घेतलेत आणि लोकांना त्याचा वापर करायला आपण शिकवलेला आहे, परंतु या शौचालयावरती पुढे काय गोष्टी करायच्या आहेत याच्याबद्दल अजून लोकांना माहीत नाहीये. ते तंत्रज्ञान आपल्याला लोकांना द्यायचं आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला लोकांना द्यायची आहे. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये अजून आपण त्याचा सुरुवात ही केलेली नाहीये, त्यामुळं आम्ही शासनाला विनंतीच करणार आहोत. आम्ही कुठली गोष्ट शासनाला सांगणार आहोत आणि जर शासनाने त्यातूनही जर आमचा जर निर्णय केला नाही तर आम्हाला न्यायालयीन प्रक्रिया आम्हाला करावीच लागेल. आणि न्यायालयीन प्रक्रिया करत असताना रस्त्यावरती चळवळ जर करावी लागेल, कारण शेवटी कोरोनाच्या महामारीमध्ये जसे लोक मरत आहेत, आता शेवटी अचानक उद्भवलेल्या संकटाचा सामना आम्ही कशा पद्धतीने करायचा आहे, मुलांचे ऍडमिशन घ्यायचे काय करायचं, त्यांचं करिअर बाद करायचं काय करायचं काय, हा प्रश्न आमच्या भगिनींनी बऱ्याचशा भगिनींनी मला फोनवरून विचारलेला आहे की आम्ही कशा पद्धतीने मुलांचं ऍडमिशन घ्यायचं की नाही, आता मुलांच्या कशा पद्धतीने आम्ही हे करू, संगोपन पुढचं कसं करू, कारण आमचा हा सोर्स होता, एक उत्पन्नाचं एक आमचं साधन होतं ज्याच्यावरती आमचे कुटुंब चालत होतं. आम्ही रात्रंदिवस या अभियानासाठी राबलो, तरी आम्ही एमपीएससी युपीएससीचा विचार केला नाही. तर आपल्याला सांगतो की ज्या वेळेला अनेक तज्ञ ज्यावेळेला हे अभियान सोडून जात होते त्यावेळेला तत्कालीन प्रधान सचिवांच्या, अजित कुमार जैन त्यावेळेला प्रधान सचिव होते, त्यांच्या आदेशान्वये डॉक्टर मल्लिनाथ तलशेट्टी जे आता कोल्हापूरचे आयुक्त आहेत त्यांनी एक पत्र दिलं होतं की तज्ञांच्या प्रशिक्षण आणि याच्यावरती अत्यंत खर्च होत असल्याने कोणीही तज्ञ सोडून जाणार नाहीत. परत एकदा ऐका, कोणीही तज्ञ सोडून जाणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. आणि मग बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ज्या असं काही गोष्टी होत आहेत त्यावेळेला नक्कीच हे शासन आपला विचार करेल,
आणि म्हणून प्रत्येक जण रात्रंदिवस या तन मन धन व्हॉटएव्हर जे त्याला शक्य होतं, गाडी नाही मिळाली, टू व्हीलर नाही मिळाली, अक्षरशः डोंगरातून 5-5, 7-7 किलोमीटर हे लोकांनी चालत जाऊन त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा हागणदारी मुक्त महाराष्ट्र म्हणून त्याच्यात पुढे आणलेला आहे. आम्ही शासनाला विनंतीत करतोय आणि जर तुम्ही जर हे करत नसाल, मुला बाळांचं जर आम्ही संगोपन करत नसाल, जर त्यांची उपासमार होणार असेल, त्यांच्या शिक्षणाचे अभाव जर होत असेल, तर मग काय करणार? मग रस्त्यावरती येऊ, लढू. तुम्हाला आम्हाला मारायचं असेल तर मारून टाका, आमची काही हरकत नाही. नाहीतर कोरोनाच्या महामारीत आता लोक मरायला लागलेलेच आहेत ना, त्याच्यामध्ये आमचाही बळी जाईल. हेच आता म्हणजे उद्विग्नपणे मी याच्यासाठी बोलतो की ह्याच्या पाठीमागची भावना, आम्ही केलेलं काम जर शासनाला जर दिसत नसेल तर यासारखा दुसरा निर्दयपणा काय असू शकतो सर, तुम्ही आम्हाला सांगा. बिलकुल बिलकुल. पण आता हा जो बीड औरंगाबाद खंडपीठाचा जो काही निर्णय झालेला आहे की 12 तारखेला त्यांनी शासनाला त्यांचं म्हणणं शासनाचं म्हणणं मागवलेलं आहे, त्यांना त्यांनी प्रतिवादी म्हणून बोलवलेलं आहे, परंतु ही जी ऑर्डर निघालेली आहे 27 जुलैला, तर हिला स्टे मिळाला की नाही? नेमकं काय की तिची अंमलबजावणी होणार आहे, काय होणार आहे आता सध्या या संदर्भातलं? बीड जिल्हा परिषदेचे शिवांना या संदर्भातलं पत्र गेलेलं आहे. त्याचबरोबर ज्या मॅडमनी पक्षाधिकाऱ्यांनी जो त्यांनी हा आदेश काढलेला आहे त्यांच्यापर्यंत हे पत्र गेलेलं आहे. अद्याप ही शासन स्तरावरून या बाबतीतला कुठलाही आदेश निघालेला नाही. अजून आपल्या हातामध्ये एक दिवस आहे, उद्याचा दिवस आपण वाट बघतोय सर. बिलकुल. गायकवाड सर, आता ही जी सगळी व्यथा वेदना जी काही आपल्या समोर सांगितली, म्हणजे न्यायालयाने आता सरकारला बोलवलं आहे 12 ऑगस्टला त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी, पण मुख्य प्रश्न आहे की या शासनाने काढलेल्या आदेशाला स्थगिती अद्याप पर्यंत आलेली नाहीये, तर आपली काय माहिती नेमकी की हे येणार की नाही, म्हणजे उद्यापर्यंत ही स्थगिती होणार की नाही, शासकीय पातळी याचे आदेश येणार आहेत की नाही, आणि जर येणार नसतील तर पुढचं पाऊल एक संघटनेचे सचिव म्हणून काय घ्यावं असं आपण सांगणार? न्यायालयाच्या वतीनं स्टे देण्याची प्रोसेस चालू आहे सध्याला. जिल्हा परिषद बीडच्या आमच्या सहकारी बांधवांनी तसा प्रयत्न केला, त्यांना यशही आलेलं आहे. आणखी बऱ्याचशा जिल्ह्यातून त्या नागपूर खंडपीठामध्ये असेल, मुंबई हायकोर्टामध्ये असेल, काही प्रत्येक जिल्ह्याचे लोक या ठिकाणी स्टे घेण्याकरता कामा लागलेले आहेत. काही इतरही आमचे बांधव त्यांनी पण याचा करता प्रयत्न केला आणि स्टे मिळेल अशी आशा आम्हाला वाटते. आणि इनकेस समजा तसं जर नाही झालं तर भविष्यामध्ये आंदोलन करण्याशिवाय आमच्या पुढे दुसरा कुठला पर्याय नाही. आणि या अनुषंगानं आम्हाला एकच वाटते की आम्ही नक्की आंदोलन करू. पण यापूर्वी सुद्धा एक असं 9 फेब्रुवारी 2014 अशा प्रकारचं एक परिपत्रक शासनानं काढलं होतं, जाचक परिपत्रक. ते सुद्धा आम्ही सर्व कंत्राटी बांधव, कारण आउटसोर्सिंगचा पहिला प्रयोग हा पाणी पुरवठा विभागात झालेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये. हे लोन सर्व विभागामध्ये येणार आहे, फक्त सुरुवात आमच्यापासून झालेली आहे. त्याच्यामुळे राज्यातील जेवढे काही कंत्राटी कर्मचारी आहेत ते आमच्या सर्वांच्या पाठीमागे एकमुखानं उभं राहतील. आणि नक्की जर याच्यामध्ये आम्हाला न्याय नाही भेटला, हे जाचक परिपत्र जर रद्द नाही झालं, तर सर्व संघटना मिळून आम्ही राज्यभरामध्ये ऑल डिपार्टमेंटचे कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलन बेमुदत आम्ही सुरू करू, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आणि हे लोन फक्त आमच्यापर्यंत आले, हळूहळू सगळीकडे जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे अशा त्यांच्या भावना पोहोचवल्यात की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. जर सरकारनं आपली ताकद कमी पडली तर आम्ही सुद्धा काम बंद आंदोलन करून तुमच्या संपामध्ये जाहीरपणे आम्ही सहभाग नोंदवू, ही भावना इतरही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमच्या नोंदवली आहे. त्याच्यामुळे जर स्टे नाही आला, शासनानं जर दाद नाही दिली, तर आम्हाला हे आंदोलनाचं शस्त्र आम्हाला कुठतरी बाहेर काढावं लागणार आहे. बरोबर. आपलं अध्यक्ष म्हणून आता ऋषिकेश शिलवंत सर, म्हणजे आता सचिवांनी जी भूमिका मांडली की आंदोलन करणं याच्यात गरजेचं राहील, पण महत्वाचा प्रश्न असा आहे, तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला की अनेक कर्मचारी सोडून जात होते, त्यावेळेस त्यांना कसं थांबवता येईल यासाठी शासन स्तरावर विचार झाला होत होता आणि त्यांना थांबवलं जात होतं. या प्रक्रियेमध्ये आज आपण जर पाहिलं तर अनेक या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा जी आहे ही ओलांडली गेलेली आहे. काहींची 85 पर्यंत आलेले, काही 45 ओलांडलेले आहेत. तर अशा वेळी या सगळ्यांना सामावून घेण्याचा एक प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे हे सगळं थांबवता येईल का? हे सगळं थांबवण्यासाठी नेमकं काय करणार आहात? आणि या संदर्भामध्ये म्हणजे थेट आपण शासनाच्या अंडर काम करण्याच्या, आपण वासो या स्वायत्त यंत्रणेच्या सोबत हे काम करत आहे, तर वासोचंही नेमकी याच्यात काय भूमिका आहे, काय याच्या संदर्भात आपली माहिती आहे किंवा काय सांगाल सर? आता मी वासोच्या अंतर्गत काम करतोय. वासो ही
एक संस्था म्हणून पुढे येणार होते. मात्र ही संस्था शासनाचे जरी असेल तरी या संस्थेचं कुठे रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये. त्यामुळे कुठलाही कार्यभार जो होतोय हा मंत्रालयातून, या आमच्या संदर्भातला जो कार्यभार आहे हा मंत्रालयामधून होत आहे. त्यामुळं वासोच्या आम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मंत्रालयीन स्तरावरूनच आम्हाला कराव्या लागतील. तर आता सर्वांची वय उलटून गेलेली आहे. आम्ही शासनाला बरीच पत्र यापूर्वीच्याही आम्ही शासनाकडे बऱ्याचशा मागण्या केलेल्या आहेत, बरीचशी पत्र दिलेली आहेत. त्याच्यामध्ये फक्त एक पगारवाढीचा प्रश्न सोडला तर दुसरं कुठलीही आम्हाला शासनाकडून कुठली मागणी आमची मान्य झालेली नाहीये. आता हे लोक इतके आता 40-45-55 वर्षाचे आहे. शासनाचं एक परिपत्रक आहे की कुठल्याही कर्मचाऱ्याला सरळ सेवा भरतीसाठी शैक्षणिक अर्हता शिथिल केली जाणार नाही, मात्र त्याला वयोमर्यादेची अट राहणार नाही. मात्र आम्ही अशी मागणी करतोय शासन दरबारी असून होतो की तुम्ही ठीक आहे आम्हाला जर हे करत नसाल तर आमच्यासाठी काही जागा, ज्या पद्धतीनं अंशकालीन कर्मचारी असतात त्यांच्यासाठी काही जागा रिझर्व ठेवलेल्या असतात, त्याच्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. पिढ्यान पिढ्या लोकांची असणारी सवय आम्ही मोडून बिहेवियरल चेंज लोकांच्या मध्ये लागलेला आहे. अशा पद्धतीचं आम्ही कार्य केलेलं आहे. आणि मग अशा कार्याचं मान ठेवून महाराष्ट्र शासनानं आमच्यासाठी काही जागा रिझर्व करून ठेवत, आमच्यामध्ये तीही अबिलिटी आहे, आम्ही शासनाला ती प्रूव्ह करून दाखवू. परंतु सध्याचं काम आणि याचा वर्कलोड पाहता आम्ही तेवढा अभ्यास करू शकणार नाही. म्हणून आमच्यासाठी जर काही रिझर्व जागा जर ठेवण्यात आल्या तर तोही आमची शासनाकडे ती खूप दिवसापासूनची मागणी आहे. शासन मला वाटतं की आम्ही याही पद्धतीने शासनाकडे जात आहोत. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये काय म्हणतात ना, आहे किमान आहे ते छत तरी टिकून राहावं ही अपेक्षा आम्ही ठेवतो. म्हणून शासनाकडे आम्ही जसं रमाकांतजींनी सांगितलं की ज्या पद्धतीने 9 फेब्रुवारीचा जीआर थांबवण्यासाठी त्या परिपत्रकाला स्थगिती आणण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही कार्यरत होतो तशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र यासाठी पेटवल्याशिवाय राहणार नाही. मग सर व्यथित होऊन शिलवंत सरांनी आपली वेदना मांडलेली आहे. हा जो आदेश निघालेला आहे, मी गायकवाड सर आपल्याकडे येतो, हा जो आदेश निघालेला आहे या संदर्भात या 2-3 दिवसांमध्ये आपली शासन किंवा प्रशासन यांच्या कुठल्या प्रतिनिधींबरोबर काही बोलणं झालं का, काही चर्चा झाली का, किंवा या संदर्भात या आपल्या संघटनेअंतर्गत वेगळ्या या कर्मचाऱ्यांसोबत काही चर्चा झाली का, काय त्याचा काही तपशील आहे का? झालेली चर्चा बऱ्यापैकी झालेली आहे. सर्वजण आशावादी आहेत. कालपासून किंवा परवापासून जे काही ग्रुप्सवरती व्हॉट्सअप ग्रुप्स होते किंवा सोशल मीडियातून किंवा आपल्यासारखे जे काही विविध चॅनल्स असतील, युट्यूब चॅनल असतील, फेसबुक चॅनल असतील, त्यांनी जे काही दाखवलेलं आहे त्या माध्यमातून शासन नोंदलं असं वाटतंय. काही अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे, व्हॉट्सअपद्वारे बोलणं झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की शुद्धीपत्रक सुधारित पत्र 31 च्या आत येईल आणि त्या आशेवरती आम्हाला विश्वास थोडासा वाटतोय. कारण ज्यांच्याशी आम्ही चर्चा झाली ते म्हणतात की तुम्ही थोडं सहकार्य करा आम्हाला, हे चुकून झालेलं आहे, रॉंगली आलेलं आहे. तर आमचा आशावाद त्यांनी जीवन ठेवावा हीच माझी आजच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा आहे. आणि ऋषिकेशी आता जे बोलले त्यांना थोडस जोडून बोलतो मी. सध्याला पाणी आणि स्वच्छता ह्या अतिशय दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत, ज्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाच्या निगडीत बाबी आहेत. जसं विस्ताराधिकारी पंचायत, विस्ताराधिकारी आरोग्य, विस्ताराधिकारी सांख्यिकी, विस्ताराधिकारी कृषी या जशा पोस्ट आहेत, तसं विस्ताराधिकारी पाणी आणि स्वच्छता हे पद शासनाने निर्माण करावं ही आमची विनंती आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक कुटुंबाचा पाण्याशी आणि स्वच्छतेशी फार जवळचा संबंध असल्यामुळं विस्ताराधिकारी पाणी आणि स्वच्छता हे जरी पद निर्माण केली तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला एक जरी आमच्यातला सल्लागार नियुक्त केला वर्ग 3 म्हणून हरकत नाही. वर्ग 3 ची पोस्ट आहे विस्ताराधिकारीची, हरकत नाहीये. तर त्या ठिकाणी आमचे जेवढे कार्यरत लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त जागा आम्हाला नेमून सुद्धा रिक्त राहतील. आणि तालुक्याच्या लोकांना सुद्धा कुठेतरी आपण MPW म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतो. जे BRC CRC त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आणि मगाशी ऋषिकेशजी म्हटले की कुठलाही तज्ञ सोडून जाणार नाही याची दखल सर्व तत्कालीन जिल्हा परिषदने घ्यावी असं पत्र होतं. आणि त्याच पत्रामध्ये असं नमूद होतं, कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमेव पाणी आणि स्वच्छता डिपार्टमेंट आहे की ज्यांना वर्ग 2 चा दर्जाप्रमाणे TA DA द्या असं पत्र होतं. वर्ग 2 प्रमाणे म्हणजे आमची चांगल्या प्रकारे नोंद घेतली, आम्हाला दिलं गेलं नाही. सगळे PG ची मुलं आहेत, सगळे हाय क्वालिफाईड आहेत,
तेव्हा माझी एकच विनंती आहे की सगळे कुशल मनुष्यबळ आहे त्यांना असं कृपया वाऱ्यावरती सोडू नये, आणि त्या अनुषंगाने माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की कृपया उद्यापर्यंत तरी किमान शासनानं या सर्व कुटुंबाकडे पाहून, या सर्व कर्मचाऱ्याकडे पाहून आणि यांनी केलेल्या कामाकडे पाहून, फक्त आमच्याकडे खोटी सहानुभूती नको आम्हाला कुणाची, आम्हाला कुणाचं काय नको आहे, आम्हाला कुणाची ही मेहरबानकी नको आहे. आम्ही जे काम केलंय, काम निर्माण केलंय, महाराष्ट्रामध्ये काम उभं केलंय, त्या कामाच्या बळावरती आमची खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाकडून आमचं मूल्यांकन व्हावं, आमचं मूल्यमापन व्हावं, आणि त्या मूल्यमापनाच्या आधारे उद्या किमान सायंकाळी कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वी तरी नवीन शुद्धीपत्रक यावं, आणि हे काय हे झालेलं जे काही पत्र आहे त्याला रद्द करावं ही विनंती आहे. शिलवंत सर, की आता गायकवाड सराव यांनी आपलं सगळे ही भूमिका मांडलेली आहे एक संघटनेचे अध्यक्ष म्हणून, आणि आता तुम्ही कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत जी काही चर्चा केलेली आहे त्यांचा प्रतिसाद कसा आहे, आणि उद्याचा दिवस जो या सगळ्या संदर्भामध्ये थांबवण्यासाठी महत्वाचा आहे, तुमची काय रणनीती आहे, काय भूमिका आहे याच्यामध्ये? सर, मी आता मंत्रालयीन पातळीवरती स्वतः ज्या मॅडमनी हे पत्र काढलेलं मी त्यांच्या बरोबर बोललो, त्यांनी मला सांगितलं की सर याच्यावरती चर्चा सुरू आहे, लवकरच त्याच्याबद्दलचा निर्णय होईल या बाबतीत सांगितलेलं आहे. मी त्यावेळेला आमच्या सहकाऱ्यांशी सर्व चर्चा केल्यानंतर सहकाऱ्यांनी आम्हाला दोन्ही मार्ग आम्ही स्वीकारलेले आहेत की एकतर कोर्टामध्ये जाणे आणि कोर्टा थ्रू आपलं जे काय आहे योगदान, कारण जोपर्यंत माणूस आहे, कारण बरेच सहकारी या पद्धतीने बोललेले आहेत की जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत स्वच्छतेची गरज आहे, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत पाण्याची गरज आहे. स्वच्छतेचे प्रत्येक वेळेला आयाम बदलले जातील, मात्र स्वच्छतेची गरज ही प्रत्येक ठिकाणी लोकांना लागणार आहे. त्यामुळं आपलं काम हे कधी न संपणारं काम आहे, आणि या न संपणाऱ्या कामासाठी आपली शासनाला गरज आहे, आणि त्यामुळं कुठंतरी आपण या बाबतीत आपण कोर्टाच्या माध्यमातून असेल, आंदोलनाच्या बाबतीत असेल, आपण या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ आमच्या बरोबर. जसं रमाकांतजींनी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातल्या परत एका सर्व संघटना ही आमच्या बरोबर या लढ्यामध्ये उतरायला तयार झालेले आहेत. आम्ही सगळ्यांना एकत्रित घेऊन मग हा लढा उभारू. फक्त हा जो लढा असेल हा मात्र निश्चितपणे मानवतेसाठी असेल, कारण आम्ही असं म्हणतो की कधीतरी आम्हाला माणूस माना, कारण ज्या पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये दिली जाणारी वागणूक आहे त्या वागणुकीला कुठेतरी पायबंद बसेल, आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा निर्णय आम्ही घेत आहोत. अत्यंत महत्वपूर्ण असे विषय आणि महत्वपूर्ण व्यथा वेदना आपलं कर्तव्य आपण सगळं मांडलेलं आहे. या कार्यक्रमाच्या अगदी शेवटी गायकवाड सर आणि शिरवंत सर, आपण दोघे काही मुद्दे आपले सांगायचे राहिले असतील किंवा काही भूमिका सांगायची राहिली असेल तर आपण दोघांनी एकेकाने ही सांगावी. सुरुवातीला गायकवाड सर. सर, याच्यामध्ये कसं झालंय, आमच्यातल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना हे संकट येणार आहे हे पूर्वीपासूनच माहित होतं. कंत्राटी कर्मचारी म्हणजे कधी ना कधी ही कुराड कोसळणारच आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला हे माहिती आहे. तरी पण आशेवरती प्रत्येक कर्मचारी सर्व्हिस देत चाललेला आहे आणि त्यात तो एजबार होत चाललेला आहे. एजबार झाल्यामुळे ऑटोमॅटिक तो शासकीय कुठल्याही नोकरीला पात्र राहत नाही. परंतु आमच्यातल्यात काही लोकांनी कंत्राटी पद्धतीनंच इतर डिपार्टमेंटमध्ये ऍप्लिकेशन करून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे, रमाकांत गायकवाडनी 2011 ऋषिकेशजी आहेत, मी स्वतः आहे, आणखी आमचे काही बांधव आहेत, आम्ही दोघा तिघांनी पण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान जो महाराष्ट्र शासनाचा कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी कर्मचारी आहेत त्या अभियानामध्ये आम्ही ऍप्लिकेशन केलं होतं आणि तिथं मानधन चांगलं होतं. आता एक सांगतो की सेम क्वालिफिकेशनला तिकडेही MSW आहेत, आमच्याकडे MSW आहेत. तर MSRL मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानामध्ये जे तालुक्यावरती लोक काम करतात त्यांना जॉईनिंगलाच 20,000+ TADA इतकं मानधन आहे, आणि आमच्याकडे सेम क्वालिफिकेशनला तालुका स्तरावरती जे काम करतात MSW वाले त्यांना 8,000 रुपये मानधन आहे. किती विसंगती आहे. शैक्षणिक पात्रता सेम आहे. समजा ऋषिकेशजी आणि मी दोघं एकदाच पासआउट झालो, दोघांनी MSW ची डिग्री घेतली, ऋषिकेशची MSRL मी गेले तालुक्याला त्यांना 20,000 मानधन आणि रमाकांत गायकवाड 8,000 मानधन. ही फार मोठी तफावत आहे. तर अशा प्रकारे हे असं घडत गेलेलं आहे. आणि आज आम्ही शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबाला प्रोत्साहन मानधन म्हणून आम्ही 12,000 रुपये देतो, आणि ते शौचालय बांधकाम करण्याकरता त्या कुटुंबाला प्रवृत्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला 8,000 मानधन. किती दुर्दैवाची बाब आहे, किती दुर्दैवाची बाब आहे. तर ऋषिकेशजी आणि आम्ही 2011 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन त्या अभियानामध्ये आम्ही मुलाखत दिली होती जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदाकरता.
दहा जिल्हे पथदर्शी जिल्हे म्हणून निवडले होते, त्याच्यामध्ये माझा स्वतःचा उस्मानाबाद जिल्हा होता, त्यात माझी निवड सुद्धा झाली होती साहेब. आणि 2011 मला 60,000 मानधन प्लस दरवर्षी 10% मानधनामध्ये वाढ प्लस TADA प्लस क्वार्टर करता जे काही भाडं असेल ते सगळे मिळणार होतं. इतक्या फॅसिलिटी मला 2011 मिळणार होत्या. माझं सिलेक्शन झालं, सगळं झालं. संबंधित अधिकाऱ्यांनी मला फोन पण केला माझ्या कौशल्यावरती की तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला उद्या ऑर्डर मिळेल म्हणून. MSILM चं ऑफिस बेलापूरलाच आहे, 17 मजल्यावरती, आणि आमचं ऑफिस त्याच बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावरती आहे. तर ऑफ द रेकॉर्ड आमच्या डिपार्टमेंटने वरती फाईल पाठवली की या लोकांना कृपया आपण घेऊ नये, कारण या लोकांना घेतल्यामुळे आमचं जिल्ह्याचं काम सफर होणार आहे. आम्ही सुद्धा त्यांना तेवढंच मानधन देणार आहोत जेवढं तुम्ही देणार आहात, आणि तेवढं मानधन द्या MSILM प्रमाणे अशा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या तेव्हापासून गाईडलाईन असताना सुद्धा, त्याप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून पैसा महाराष्ट्र शासन घेत असताना सुद्धा 2011 पासून हे डिपार्टमेंट आम्हाला त्याप्रमाणे मानधन देत नाही. आम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटला जॉईन करून गेलं तर त्या ठिकाणी सांगतात यांना घेऊ नका म्हणून. म्हणजे हे जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. आई भीक मागू देना आणि बाप जेवू देना अशी अवस्था या डिपार्टमेंटने आमची केलेली आहे. कौशल्य असताना सुद्धा आम्हाला इथे बसावं लागलं. हरकत नाही, पुण्याचं काम आहे, गाडगेबाबांचं काम आहे, अधुरा स्वप्न आहे, स्वच्छतेचं काम आहे, आम्ही नक्की करू. परंतु आमच्यावरती कृपया असं ब्रिटिशासारखा अन्याय तरी कृपया कुणी करू नका. आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, या खात्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री ज्यांचा इतिहास जर बघितला आपण, त्यांनी सुद्धा कष्टातून एवढं मोठं कॅबिनेट पद आपण आणले आहेत, असे सन्माननीय गुलाबराव पाटील साहेब, या डिपार्टमेंटचे राज्यमंत्री जे सध्याला कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, आमचे शेजारच्या जिल्ह्यातले पालकमंत्री संजय बनसोड साहेब, या सर्वांना माझी विनंती आहे, कृपया या 2000 कुटुंबाकडे आपण असतेनं बघा आणि कृपया हे जाचक परिपत्रक आपण रद्द करावं आणि या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा उमेदीनं सेवा करण्याकरता या शासनामध्ये राहण्याकरता शुद्धीपत्रक तात्काळ काढावं. एवढीच विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो की आपण आपल्या माध्यमातून आमचा विषय शासनापर्यंत पोहोचवत आहात. शिलवंत सर, आपण काय सांगाल? सर, रमाकांतजींनी जे सांगितलं, इन ऍडिशन टू दॅट मी फक्त जर असं बोलतो की त्याचा व्यक्तिम मी पण आहे. कारण MSILM ला त्यावेळेला निवड झाली होती आणि जे पत्र केलं होतं त्याच्यामध्ये मीही त्याचा एक व्यक्तिम आहे. की त्यावेळेला आम्हाला, म्हणजे जसं रमाकांतजींनी सांगितलं की शासन जगूही देना आणि मरूही देना, तो प्रकार आमच्या बाबतीत झालेला आहे. ज्या वेळेला हे परिपत्रक, जे मी सांगितलं तुम्हाला की ज्या वेळेला असं परिपत्रक आलं की कोणी सोडून जाणार नाही या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, त्या दिवशी मला माझ्या शिओंनी त्या ठिकाणी, ज्यावेळेला माझी मुदतवाढीची फाईल केली त्यावेळेला तत्कालीन शिओंनी त्या ठिकाणी फेर सादर करायला लावले आणि संपूर्ण स्वच्छता अभियान संपेपर्यंत मुदतवाढ मला देण्यात आलेली होती. नंतरच्या काही शिओंनी त्याच्यामध्ये चेंजेस केले, परंतु ही गोष्ट त्यावेळेला झाली. आणि त्यामुळे त्यावेळेला मला असं सांगितलं, सांगण्यात आलं शिवांच्याकडून की ज्यावेळेला शासन असं तुम्हाला पत्र काढतंय त्यावेळेला शासन तुमचा नक्कीच विचार करेल, या आशेवरती सगळे कर्मचारी राहिले आणि आज या शासनाने त्यांना हे वाईट दिवस दाखवले. सर, कोरोनाच्या काळामध्ये लेबर कमिशनरचं पत्र आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणाचीही नोकरी काढून टाकू नये. मध्यंतरी आता परवा दिवशी रतन टाटांचं एक स्टेटमेंट पाहण्यात आलं की रतन टाटांचं एक प्रायव्हेट, ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलं त्यांना आम्ही या महामारीच्या काळात कसं सोडू, असा जर रतन टाटासारखा जर व्यक्ती विचार करत असेल तर हे महाराष्ट्र जे बांधील आहे समाजाला जगवण्यासाठी, बाबासाहेबांच्या घटनेनं सर्वांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जगवण्याचं काम हे सरकारचं काम असतं. आणि जर सरकार जर या लोकांना जर जगू शकत नसेल तर अशा सरकारबद्दल तर काय आम्ही बोलावं. आणि म्हणून शेवटी मला एवढंच सांगावं असं वाटतं की हे जे जाचक परिपत्रक आहे, मी सर्वांना पुनश्च एकदा, या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत जे असं खूप संवेदनशील आहेत, त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून संवेदनशीलता दिसते, त्यांनाही मी विनंती करतो. या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत जे खूप ऍक्टिव्हली काम करतात, ज्यांचा दरारा प्रशासनावरती आहे, त्यांनी या बाबतीत बाबीकडे लक्ष द्यावं. त्याचबरोबर मी आदरणीय या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव कांदे सर यांनाही विनंती करतो की सर, आमचा संसार, आमचं कुटुंब अशा पद्धतीने उघड्यावरती आणू नका. कारण आम्ही खूप मेहनत केलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र जगण पुढे नेण्यासाठी मेहनत केलेली आहे. आणि त्याचबरोबर या राज्याचे जे कॅबिनेट सचिव, आमच्या विभागाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब,
त्याचबरोबर राज्यमंत्री बनसोडे साहेब या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या सहानुभूतिक विचार करावा, आमची भावना समजून घ्यावी, आमच्या बोलण्यामागची भावना समजून घ्यावी, या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आम्हाला जगण्याची संधी द्या, माणूस म्हणून जगण्याची संधी द्या, एवढी एक अपेक्षा आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे करत आहोत. आणि हे जाचक पत्र परिपत्रक जे आहे हे तातडीने रद्द करा, हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतो. या ठिकाणी जे बांधव आमच्या ऐकत आहेत, जे कंत्राटी बांधव या ठिकाणी ऐकत आहेत, प्रत्येकाची भावना हीच आहे की हे परिपत्रक तातडीने रद्द झालं पाहिजे. आपण ज्या पद्धतीनं ही सगळी गोष्ट आमची शासनापर्यंत पोहोचवत आहात त्या त्रिवे मीडियाचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आमचा हा विषय शासनापर्यंत पोहोचवला. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील जगामधील सर्व लोकांच्या पर्यंत हा विषय आता पोहोचलेला आहे. मला वाटतं शासन नक्की त्याची दखल घ्यावी, ही विनंती मी या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांचं आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. बिलकुल, झालेला अन्याय त्याचे आपण एक मीमांसा सगळी सांगितलेली, त्याचा एक आपण इतिहास सांगितलेला आहे. याच्या या संबंधात एक सहानुभूती शासन प्रशासनाने देऊन हा प्रश्न मिटवावा ही आपली रास्त भावना, आणि या पद्धतीने मिटत नसेल तर संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा लढा, या सगळ्या बाबतीत आपण जे आत्मविश्वासपूर्वक आपण या ठिकाणी व्यक्त झालात आणि आपण वारंवार आपल्या वेथा वेदना सांगून शासनाला आणि प्रशासनाला एक सहानुभूतीने हा विचार करावा आणि हा प्रश्न सोडवावा ही साधी मागणी केलेली आहे. निश्चितपणे याचा विचार होईल या अपेक्षेने आज आपण त्रिवेज मीडियावर जे विचार मांडले, जे आपलं वेदना मांडली, वेथा मांडल्या, त्या सगळ्या संदर्भामध्ये त्रिवेज मीडियाच्या कडून मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. आणि आजची चर्चा आपण इथं थांबूया. पुन्हा अशा अन्यायाच्या विरोधात आपण नक्कीच चर्चा घेऊ, या संदर्भात आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद आपण दोघांनी जो त्रिवेज मीडियाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.